एखादा खाद्यपदार्थ बनवणे जेवढे आपल्याला सोपे वाटते तेवढे ते नक्कीच सोपे नसते। आपला रोजचा स्वयंपाक करताना घरातील गृहिणींना खूप समस्यांना सामोरे जावे लागते। आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे या गृहिणींचे काम थोडे सोपे होईल। तुम्हाला लिंबू सरबत बनवायचे असल्यास किंवा इतर कोणत्या गोष्टींमध्ये लिंबूचा वापर करायचा असल्यास आपण लिंबू कापतो आणि त्यातील काही भाग वापरतो, पण कालांतराने त्याचा उरलेला भाग खराब होऊन काळा पडतो। पण तुम्ही लिंबूचा वापर करताना तो न कापता त्याला एका बाजूने छिद्र पाडून त्यातील रस काढू शकता। असे केल्यामुळे तुम्हाला त्याचा उपयोग देखील होईल आणि त्याचा उर्वरित भाग खराब देखील होणार नाही। कधीकधी आपण बाजारातून आणलेली अंडी दिवसायला चांगली असतात, पण आपण जेव्हा त्याचा वापर करायला जातो त्यावेळी आपल्याला समजते की ती आतून खराब झालेली आहेत। असे खराब झालेले अंडे जर आपल्या पोटात गेले तर आपल्याला आजारांना सामोरे जावे लागणार। त्यामुळे कधीही अंड्यांचा वापर करत असताना ती खराब आहेत की चांगली आहेत ते जाणून घ्या। त्यासाठी सोपा उपाय म्हणजे तुम्ही जेव्हा बाजारातून आणलेली अंडी उपयोगासाठी घेत असाल तेव्हा ती अंडी पाण्यामध्ये टाकून पाहावीत। जी अंडी पाण्यामध्ये बुडतील ती खाण्यास योग्य असतील आणि जी अंडी बुडणार नाही ती खराब झालेली असतील। त्यामुळे पुढच्या वेळीस हे नक्की खबरदारी घ्या। उकडलेल्या बटाट्यांची साले काढणी ही एक स्वयंपाक करताना समस्या नेहमी येते आणि यामुळे गृहिणींचा खूप वेळ वाया जातो। काहींना तर हे काम अजिबातच आवडत नाहीत। जर तुम्हाला उकडलेल्या बटाट्यांची साले जास्त कष्ट न घेता काढायची असतील तर तुम्ही बटाटे उकडायला टाकण्याच्या अगोदर त्याच्या भोवती एका सुरीने गोलाकार कट करावा। असे केल्यास बटाटे उकळल्यानंतर त्यांची साले सहजपणे निघतील। लसूण ही जेवण बनवताना खूप उपयोगी पडणारी गोष्ट आहे। डाळ भाजी यांसारख्या रोजच्या जेवणांमध्ये देखील आपल्याला लसणीची गरज भासते, पण ही लसूण सोलण्याचे काम देखील तेवढेच अवघड आणि वेळ खाणारे आहे। पण जर तुम्हाला यामध्ये वेळ वाया घालवायचा नसेल तर लसणीला एका काचेच्या बरणीमध्ये टाकून जोरजोराने शेक करा, त्यानंतर त्या काढून पहा, त्याच्या साली निघालेल्या असतील। आपण बाजारातून आणलेले बटर खराब होऊ नये यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवतो, पण फ्रीजमध्ये ठेवलेल्या बटरला जेव्हा आपण उपयोग करण्यासाठी काढतो तेव्हा ते पूर्णपणे फ्रीज झालेले असते, त्यामुळे त्याचा वापर करणे थोडे कठीण जाते। अशा वेळी आपण ते ओव्हनमध्ये ठेवतो, परंतु ओव्हनमध्ये जास्त हीट असल्यामुळे त्याचे पाणी होते। त्यामुळे यावर सर्वात योग्य उपाय म्हणजे आपण हे बटर परत मूळ स्वरूपात आणण्यासाठी ओव्हनमध्ये न ठेवता चीजसारखे किसणीने त्याचा किस काढू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो।